शास्त्रज्ञांचं ज्ञान हे विद्यापीठाच्या चार भिंतींमध्ये बंदिस्त होऊ नये, शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. या विद्यापीठामध्ये ज्ञान आत्मसात करण्यासाठी नुसते शेतकऱ्यांची मुलं विद्यार्थी म्हणूनच नव्हे तर शेतकरी सुद्धा वारंवार आले पाहिजेत. म्हणून आज सर्व कृषी सहाय्यक आणि कृषी मित्रांना आमंत्रण दिलंय अशी माहिती कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी दिली आहे. तर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ इथं आयोजित खरीप हंगाम समन्वयक कार्यशाळेत बोलत होते. ही कार्यशाळा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित करण्यात आली होती. अर्थमंत्र्यांनी विद्यापीठाच्या शिक्षणामध्ये टेक्नॉलॉजिकल अभ्यासक्रम उंचावण्यासाठी 600 कोटी रुपयांचं प्रावधान ठेवलंय. कमी पैशांमध्ये यंत्र निर्माण करून कच्च्या मालाचं मूल्यवर्धन शेतकरी करू शकतो अशा प्रकारचेही संशोधन या विद्यापीठात झालं आहे ही अभिमानाची बाब असल्याचं मत कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी व्यक्त केलंय. शास्त्रज्ञांच्या संशोधनाबद्दल बोलताना ते म्हणाले, संशोधनाबरोबर आपण प्रोफेशनल झालं पाहिजे आणि याचं ताबडतोब रजिस्ट्रेशन झालं पाहिजे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. कारण आपल्या विदर्भामध्ये ह्या सर्व गोष्टी करणं आवश्यक आहे ज्यामुळे सकारात्मकता निर्माण होईल, विशेषतः शेतीमध्ये. आज मला अतिशय आनंद वाटतोय की विदर्भातल्या शहीदांच्या प्रयत्नामधून निर्माण झालेल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठात कृषी मंत्री या नात्याने मी आलो आणि कृषी सहाय्यक, कृषी मित्र, शेतकरी, प्राध्यापक, संशोधक या सर्वांना एकत्र एका व्यासपीठावर या विद्यापीठामध्ये आणण्याचा आज प्रयत्न केला. कृषी क्षेत्रामधलं ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन हे चार भिंतीच्या आत न राहता, बंदिस्त न राहता, ते कृषी सहायकाच्या मार्फत, कृषी मित्राच्या मार्फत आणि रावेच्या विद्यार्थ्याच्या मार्फत शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेलं पाहिजे हा माझा प्रयत्न आहे. आणि त्या माध्यमातूनच माननीय पंतप्रधानांचं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचं स्वप्न आणि उद्देश हा परिपूर्ण होणार आहे. विशेषतः विदर्भामध्ये या गोष्टीची गरज आहे. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणं, शासन त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे याची खात्री त्याला करून देणं हे कृषी सहायकाच्या माध्यमातून, कृषी मित्राच्या माध्यमातून निश्चितपणे होऊ शकतं. त्या दृष्टीनं आजची ही कार्यशाळा होती. त्या कार्यशाळेमध्ये बोंडअळी, लष्करी अली अळी किंवा निसर्गाचे असणारे संकट, कृषी क्षेत्रामध्ये विज्ञान विद्यापीठानं केलेलं संशोधन या सर्व गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या. परंतु हा एक दिवसाचा कार्यक्रम नाही, सातत्यानं संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, कृषीमित्र, कृषी सहाय्यक या सर्वांचं कन्वर्जन्स, समन्वय हा शेतकऱ्यांना यशाकडे घेऊन जाणार.